स्मशानातलं सोनं अण्णाभाऊ साठे. भीमाचं गाव दूर वारण्याच्या काठी होत, पण रेड्याचं बळ असूनही पोट भरत नाही म्हणून तो मुंबईला आला होता. मुंबईत येऊन त्यांना काम मिळावं म्हणून त्याने सगळी मुंबई पालथी घातली होती, पण तरीही त्याला काही काम मिळालं नव्हतं. आपणाला काम मिळावं, नोकरी मिळावी, आपण कामगार व्हावं, पगार आणावा, बायकोला पुतळ्यांची माळ करावी, अशी कित्येक स्वप्न फाटून भीमा निराश होऊन त्या उपनगरात जंगलात आला होता. मुंबईत सर्व आहे, पण निवारा आणि काम या दोन गोष्टी नाही म्हणून त्याला मुंबईचा प्रचंड राग आला होता. आणि त्या उपनगराजवळ शेतावरच्या डोंगरात एका खाणीत त्याला कामही मिळालं होतं. मुंबईत सर्व आहे, पण काम आणि निवारा या दोन गोष्टी नाहीत, यामुळे भीमाला मुंबईचा प्रचंड राग आला होता. आणि त्या उपनगराजवळ येताच शेजारच्या डोंगरात एका खाणीत त्याला कामही मिळालं होतं. त्या जंगलात काम आणि निवारा मिळताच भीमाला आनंद झाला होता. तो आपल्या रेड्याचं बळ घेऊन त्या डोंगराला जणू टक्करच देत होता. त्याने टिकाव घेताच डोंगर मागे सरकत होता. त्याने सुटकी उचलताच काळे पाषाण तोंड पसरत होते. त्यामुळे कंत्राटदार त्याच्यावर खुश होता आणि भीमाही संतुष्ट होता, कारण त्याला पगार मिळत होता. परंतु 6 महिन्यातच खाण बंद पडली आणि भीमावर बेकारीची कुऱ्हाड कोसळली. तो एका सकाळीच कामावर रुजू झाला आणि लगेच त्याला समजले की आजपासून खाण बंद झाली आहे. आपलं काम सुटलं ही वार्ता ऐकून भीमा भांबावला, उपासमार त्याच्या पुढे नाचू लागली. क्षणात तो विवंचनेच्या डोहात बुडाला. उद्या काय हा एकच प्रश्न तो स्वतःला विचारू लागला. अंगातील कापड काखेत दाबून भीमा घरी निघाला होता. तो एका ओढ्यावर थांबला. त्याने तिथं आंघोळ केली आणि उद्विग्न मनस्थितीत तो घराकडे फिरला. तोच त्याची नजर एका राखेच्या ढिगाऱ्यावर स्थिरावली. ती राख मड्याची होती. जळकी हाडं सर्वत्र पसरली होती. त्या मानवी हाडांच्या जळक्या खुळप्या पाहून भीमा अधिकच गंभीर झाला. एखादं बेकार असेल बिचार, कंटाळूनच मेलं असेल, सुटलं असेल एकदाच, असं मनाला सांगू लागला. आपणही असेच मरणार. 2 दिवसात उपासमार सुरू, मग नाबदा रडत बसेल, बायको मुलूल होईल आणि आपणही काहीच करू शकणार नाही. इतक्यात त्या राखेच्या ढिगाऱ्यावर काहीतरी चमकलं. तसा भीमा पुढे आला, त्याने वाकून निरखून पाहिलं. तिथं 1 तोळ्याची सोन्याची अंगठी होती. ती चटकन उचलून भीमानं करकरून मूठ दाबली. त्याला आनंद झाला. 1 तोळा सोनं आणि तेही मड्याच्या राखेत, याचा त्याला हर्ष झाला. मड्याच्या राखेत सोनं असतं याचा त्याला नवा शोध लागला. जगण्याचा नवा मार्ग सापडला. आणि दुसऱ्याच दिवसापासून भीमा त्या प्रदेशात सर्वत्र हिंडू लागला. नदी नाल्यातील मसनवटे तुडवू लागला. प्रेताची राख जमवून तो चाळणीने चाळू लागला आणि रोज त्या राखेतून सोन्याचे कण काढू लागला. बाळी, मुदी, नथ, पुतळी, वाळा असे काही ना काही रोज तो घेऊन येत होता. भीमाचा हा नवा उद्योग जोरात सुरू होता. तो निर्भय होऊन रात चाळीत होता. अग्नीच्या दाबानं प्रेताच्या अंगावरचं सोनं वितळून त्याच्या हाडात जातं याचा त्याने ठाव घेतला. जळकी हाडं वेचून तो त्यातून सोन्याचे कण काढी. कवट्या फोडी, मनगट कुटी, पण सोनं मिळवी. संध्याकाळी तो कुर्ल्याला जाऊन ते सोनं विकून रोख रक्कम मोजून घेई आणि घरी येते वेळी नाबदासाठी खजूर घेऊन येई. त्याचा तो धंदा अखंड चालला होता. भीमा प्रेताची राख चाळून जगत होता. त्यामुळे जगणे आणि मरणे यातील अंतरच त्याला कळेनासे झाले. ज्याच्या राखेत सोनं असेल ती राख श्रीमंताची आणि सोनं नसेल ती राख गरिबाची अशी ठाम समजूत त्याची झाली होती. मरावं तर श्रीमंतानं आणि जगावं तर श्रीमंतानं, गरिबानं मरू नये असा त्याचा दावा होता. अवमानित पामराला जगण्याचा आणि मरण्याचा मुळीच अधिकार नाही असे तो शेजाऱ्यांना दरडावून सांगत होता. जो मरते समय तोळाभर सोनं दाढेत घेऊन मरतो तो भाग्यवान असतो असं त्याचं ठाम मत होत. बेकारीच्या उग्रतेने त्याला उग्र केलं होतं. तो रात्रंदिवस मसनवट्टी धुंडाळीत होता. मड हे त्याच्या जगण्याचं साधन झालं होतं. त्याचं जीवन मड्याशी एकरूप झालं होतं.
सूर्य मावळला, सर्वत्र अंधार पसरला. भीमाच्या बायकोनं भीमाला जेवण वाढलं तेव्हा तो गंभीर होऊन जेवू लागला. आज हा कुठेतरी जाणार हे एव्हाना तिच्या लक्षात आलं होत. आज कुठे जाणार वाटत, मला वाटत हे काम नको आम्हाला, कुठेतरी दुसरं काम करा. मड मड्याची राख, सोनं, संसार हे सारच विपरीत आहे, लोक नावं ठेवतात. तू बोलू नको. तिचं बोलणं ऐकून भीमाचं मन दुखावलं. तो चिडक्या स्वरात म्हणाला, मी काहीही करेन, त्याचं काय जातं? माझी चूल बंद झाल्यानंतर कोण पेटणार आहे का? तसं नव्हे. नवऱ्याचा तो उग्र चेहरा पाहून ती हळूच म्हणाली, भूतासारखं हे हिंडणं चांगलं नाही, मला भीती वाटते म्हणून म्हणते. मसन वाट्यात भूत असतात असं तुला कोणी सांगितलं? अगं, ही मुंबई एक भूतांचा बाजार आहे. खरी भूत घरात राहतात आणि मेलेली त्या मसन वाट्यात कुसतात. भूतांची पैदास गावात होते, रानात नाही, भीमा म्हणाला. त्याचं हे बोलणं ऐकून ती गप्प झाली आणि भीमानं निघण्याची तयारी केली. तो गरकून म्हणाला, मुंबई चाळून मला काही काम मिळालं नाही, पण मड्याची राख चाळून सोनं मिळालं. डोंगर फोडला तेव्हा 2 रुपये दिले मला, पण आता सहज ती राख मला 10 रुपये देते, असं म्हणून तो घराबाहेर पडला. तेव्हा बरीच रात्र झाली होती. सर्वत्र निशब्द शांतता नांदत होती.